आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टीकेकडे लक्ष न देता ध्येयाकडे वाटचाल करा. निपाणीतील यशोत्सव महोत्सवात बी जी पाटील यांचे मार्गदर्शन. निपाणी येथील VSM पदवी महाविद्यालयामध्ये यशोत्सव 2018 हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. बेळगाव रोगुंसी विरक्त मठाचे महंत स्वामीजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी मार्गदर्शन करताना संकेश्वर येथील SDVS पदवीपूर्व कॉलेजचे प्राचार्य बी जी पाटील म्हणाले, आजच्या जीवनामध्ये टीका करणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे. कोणत्याही टीकेकडे लक्ष न देता कठीण परिश्रमासह आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर LIC चिकोडी विभागाचे डेव्हलपमेंट अधिकारी आनंद आरवारे यांनी भारतात पदवीनंतर खरे शिक्षण सुरू होते असे सांगून प्रत्येकाने आपल्यातील कौशल्याचा विकास केला पाहिजे असे मत व्यक्त केले. तर प्राचार्य डॉक्टर सिद्धगोंडा पाटील यांनी चालू शैक्षणिक वर्षात 178 विद्यार्थ्यांना विविध कंपन्यात संधी दिल्याचे सांगितले. यावेळी बहुमान प्राप्त विद्यार्थी बाळगोंडा पाटील, सागर हिरवेनवर, गिरीश कोट्टलगी, महादेव नलवडे, विजय कोलेकर, पूजा खोत, श्रीदेवी धनगर, शिल्पा पाटील, प्रियांका उपादे यांच्यासह जनरल चॅम्पियनशिप मिळवलेल्या सागर वजंत्री आणि प्रियांका खोत या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत अर्जुन निडगुंदी यांनी केले. सूत्रसंचालन SA मुतनाळे यांनी, तर आभार MM आप्पाजी गोळ यांनी मानले. यावेळी चेअरमन चंद्रकांत अण्णा कोटीवाले, सेक्रेटरी सदाशिव खेडद, पदवी कॉलेजचे गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन शिवकुमार कल्याण शेट्टी, संचालक संजय मोळवाडे, रावसाहेब पाटील, विनायक ढोले, SE पाटील, विविध अंगसंस्थेचे प्रमुख, स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी निप्पाणीहून विश्वनाथ हलगे.